आज आपण एका अशा अभिनेत्रीची कहाणी पाहणार आहोत की तिची हत्या एखाद्या थ्रिलर चित्रपटाला साजेशी अशी झालेली होती. तिचे तुकडे करण्यात आले होते, तिची बॉडी दोन पोत्यांमध्ये भरण्यात आली होती आणि ते फेकून देण्यात आले होते आणि प्लॅस्टिकच्या रस्सीच्या तुकड्यावरून पोलिसांनी या हत्याकांडाचा पर्दाफाश केलेला होता. या अभिनेत्रीचं नाव आहे रायमा शिमू. तारीख आहे 17 जानेवारी 2022. पोलिसांना एक फोन येतो की किरानीगंज या भागामधील हजरतपूर पूल आहे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये एक गोणी पडलेली आहे, पोतं पडलेलं आहे, त्याच्यातनं रक्त येत आहे आणि ते संशयास्पद आहे. ही माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तर त्या ठिकाणी एका नायलॉनच्या दोरीनं ती गोणी बांधलेली होती. पोलिसांनी ती गोणी उघडली, त्या गोणीमध्ये एका महिलेचं दोन तुकडे झालेला डेड बॉडी किंवा मृतदेह होता. आता पोलिसांनी मग ती बॉडी बाहेर काढली, पंचनामा केलेला आहे. त्यानंतर ज्यावेळेस ती महिला कोण आहे याचा तपास करायला सुरुवात केली, त्यावेळेस ती महिला प्रसिद्ध अशा पद्धतीची अभिनेत्री होती, तिला लगेच पोलिसांनी ओळखलं, रायमा इस्लाम शिमू. आता रायमा जी आहे ती बेपत्ता झालेली होती आणि अज्ञात व्यक्तीनं तिची हत्या करून तिचे तुकडे करून गोणीमध्ये भरून तिला या ठिकाणी टाकलेलं होतं. आता अभिनेत्रीची हत्या झालेली आहे, खळबळ उडालेली आहे. पण ही मुळामध्ये अभिनेत्री कोण होती तर ती बांगलादेशमध्ये असणारी एक अभिनेत्री होती. तिचं नाव आहे रायमा. जन्म 1977. काही माध्यमातून अजून काही वेगवेगळी जन्मतारखा तिचं येतात पण आपण 77 धरूया. तर 77 तिचा जन्म बारीसाल हा जो भाग आहे त्या भागामध्ये झाला होता. तिला 3 भावंडं होती, रायमा, तिचा भाऊ शाहिदुल आणि बहीण फातिमा. आता हे ह्यांचं बालपण जे आहे ते बालपण त्याच भागामध्ये गेलं, शिक्षणसुद्धा तिथंच झालेलं होतं. पण लहानपणापासून या मुलीला चित्रपटसृष्टीत अभिनेत्री व्हायचं स्वप्न होतं आणि लहानपणापासूनच तिचं शिक्षण वगैरे चालू होतं. त्याचवेळेस ती नाटकामध्ये सुद्धा काम करत होती. दिसायला अत्यंत देखणी, अत्यंत सुंदर होती. आता ज्यावेळेस ती नाटकामध्ये काम करत होती त्यावेळेस तिला राष्ट्रीय पुरस्कार विजेते काझी हयात यांनी पाहिलेलं होतं आणि त्यांनी तिची प्रतिभा पाहिली, प्रतिभा ओळखली आणि तिला आपल्या चित्रपटामध्ये साईन केलं आणि 21व्या वर्षी या रायमानं 1998 या मायानगरीमध्ये प्रवेश केलेला होता. त्यानंतर जवळजवळ 25 चित्रपटामध्ये तिनं काम केलेलं होतं. आता चित्रपटांच्या बरोबर ती थिएटरशी पण जोडलेली होती. 50 जास्त नाटकांमध्ये तिनं भाग घेतलेला होता आणि ती बांगलादेशमधल्या TV इंडस्ट्रीमधली सुद्धा एक प्रसिद्ध चेहरा होती. आता याच काळामध्ये तिची ओळख ढाका या ठिकाणचे व्यापारी शाखावत अली नोबेल यांच्याबरोबर झालेली होती. त्यानंतर मग आता हा उद्योगपती आहे, ही अभिनेत्री आहे आणि बऱ्याच वेळा उद्योगपती आणि अभिनेत्री यांच्यामध्येच प्रेमप्रकरणं चालू असतात. तसं इथंच झालं, दोघं एकत्र आले, भेटले, मग कडकडून भेटले आणि नंतर सोबत वेळ घालवायला सुरुवात केली आणि मग दोघांना एकमेकांना आवडायला सुरुवात झाली. नंतर काही काळ ते रिलेशनशिपमध्ये राहिले आणि त्याच्यानंतर मग रायमानं शेखावत अली बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 2004 यांचं लग्न झालं. त्यानंतर तिनं चित्रपटसृष्टी सोडली. 2002 आलेला जमाई सूर नावाचा एक चित्रपट आहे, तो तिचा शेवटचा चित्रपट होता. आता जमाई ससूर असा असेल बहुतेक, ते बंगालीमध्ये आहेत. मी आता ह्या चित्रपटांची नावं मी तुम्हाला का सांगितली नाहीत कारण ते बंगालीमध्ये आहेत आणि कदाचित बंगालीमध्ये वेगळा चित्रपट असायचा आणि मी तुम्हाला वेगळा सांगायचो, त्याच्यामुळे मी फक्त स्टोरी सांगितली, चित्रपटांची नावं वगैरे घेतलेली नाहीत. तर आता तिचा हा शेवटचा चित्रपट होता 2002 सालचा. त्याच्यानंतर ती आपल्या नवऱ्याबरोबर राहायला लागली होती आणि लग्नानंतर बहुतेक पूर्ण वेळ तिनं आपल्या कुटुंबासाठी दिलेला होता. पण लग्नानंतर सुद्धा काही TV शोज वगैरे तिचे चालू होते. आता कालांतराने यांना 2 मुलंसुद्धा झालेली होती. पुढे ती एका खाजगी वाहिनीच्या मार्केटिंग विभागामध्ये काम करायला लागली होती आणि नंतर तिनं स्वतःचं प्रोडक्शन हाऊससुद्धा सुरू केलेलं होतं. त्या प्रोडक्शन हाऊसच्याद्वारे मग TV शोज वगैरे निर्मिती करायला सुरुवात झाली होती. आता रायमा, हिचा पती शाखावत आणि 2 मुलं यांच्याबरोबर ती ढाका या ठिकाणचं ग्रीन रोड आहे त्या भागात ती राहत होती आणि दिवस आनंदाने चाललेले होते. रायमा सुखानं आनंदाने तिथं राहत होती, काम व्यवस्थित चाललं होतं. तारीख आहे 16 जानेवारी 2022, वार होता रविवार. आता ही अभिनेत्री जी आहे ती एका ठिकाणी तिला शूटिंगला जायचं होतं आणि त्यामुळे ती घरातनं बाहेर पडली होती. दिवस उलटला, त्यानंतर संध्याकाळ झाली, रात्र व्हायला लागली, तरीसुद्धा ती काही घरी आलेली नव्हती. आता रविवारी रायमाची बहीण फातिमा हिनं तिला अनेक वेळा फोन केला पण रायमानं तो काही फोन उचलला नाही. आता ती असं कधी करत नाही कारण अनेक वेळा फातिमानं तिला फोन केला पण तिनं लगेच उचललेला होता. पण आज पहिल्यांदा असं झालं की ती फोनच उचलेना किंवा नंतर पण रिप्लाय द्यायना. आणि त्याच्यानंतर मग त्या फातिमानं तिचा पती शाखावत याला फोन केला आणि विचारलं रायमा कुठं आहे. त्यावेळी त्यानं सांगितलं की 7:30 ती शूटिंगला गेलेली आहे, तेव्हापासून ती माझ्यासुद्धा संपर्कामध्ये नाही. ती जिथं शूटिंगला जायचं होतं तिला त्या ठिकाणी फातिमा पोहोचली, बहीण पोहोचली,
तिथं पोहोचली, तिथं तिला कळलं की रायमा आज शूटिंगला आलीच नाही. आता याच्यानंतर मात्र मग पती, त्यानंतर रायमाची मुलं आणि रायमाची बहीण या सगळ्यांनी रात्री उशिरापर्यंत तिची वाट बघितली, पण ती कुठं गेली, काय गेली, काहीही कळलेलं नव्हतं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी 17 जानेवारी 2022 रोजी सकाळी त्या बहिणीनं फातिमानं जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आपली बहीण रायमा बेपत्ता झाली अशा पद्धतीची तक्रार नोंदवली, आणि तिच्या नवऱ्यानं शाखावतनंही जवळच्या कलाबागन या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्या ठिकाणी ती तक्रार नोंदवलेली होती. आता बांगलादेशामधली प्रसिद्ध चित्रपटसृष्टीतली अभिनेत्री गायब होते आणि त्याच्यामुळे मग आता ही सेलिब्रिटी होती, त्याच्यामुळे पोलिसांनी लगेच सगळीकडे खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे आणि ग्रीन रोडवरील रायमाच्या घरापासून तपासाला सुरुवात होते आणि पोलिसांनी घरी पोहोचून पतीची वगैरे माहिती घेतली, चौकशी केली, मुलांची, नोकरांची, फातिमाची सगळ्यांकडून माहिती घेतली, तपासणी केली, घराची तपासणी केली, पण काही संशयास्पद आढळलं नाही. आणि याच काळात पोलिसांना एक फोन आला आणि रायमाचे तुकडे झालेली बॉडी जी आहे ती सापडली. आता रायमा अगोदर बेपत्ता होती, आता तिच्या खुनात म्हणजे त्याचं खुनात रूपांतर झालेलं होतं. आता रायमाच्या खून प्रकरणाने सगळीकडे खळबळ उडालेली होती. पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टमला मिठफोड रुग्णालय आहे त्या ठिकाणी पाठवलं. आता जिथं रायमाचा भाऊ शहीदुल यानं तिची ओळख वगैरे पण पटवलेली होती आणि मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी आता आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली, पण पुरावा काहीच नव्हता, फक्त गोणीमध्ये तिचा मृतदेह होता इतकंच काय हाती लागलेलं होतं. त्यानंतर मग पोलिसांनी रायमाचा कोणाशी वाद होता का, भांडण होतं का, कुणाची दुश्मनी होती का, अशा पद्धतीनं तपासायला सुरुवात केली. त्यावेळेस झायेद खान हा बांगलादेशी अभिनेता होता तर त्याचं नाव समोर आलेलं होतं. आता काही वर्षापूर्वीच रायमा आणि झायेद हे दोघंही फिल्म आर्टिस्ट असोसिएशन ह्याच्या सदस्यावरून त्यांच्यामध्ये भांडण झालेलं होतं आणि त्याच्यामुळे मग त्या झायेदला पोलिसांनी चौकशीला बोलवलं होतं, पण त्यानं स्पष्ट सांगितलं की पाठीमागच्या आमचं भांडण झाल्यापासून 2 वर्षापासून मी तिला भेटलो नाही, बोललो नाही, आमचा काहीही संबंध नाही, आणि त्यानं सांगितलं ते बरोबर पण होतं. त्यानंतर मग पोलिसांनी आता घरातून तपासाला सुरुवात केली होती. आता पोलिसांना रायमाची कार तिच्या घराच्या बाहेर दिसली. आता रायमाची ती एकमेव गाडी होती आणि ती गाडी कधी ती वापरायची, कधी तिचा नवरा वापरायचा, पण रविवार होता, 16 जानेवारी होती, तिला शूटिंगला जायचं होतं. मग ती शूटिंगला जाताना गाडी कशी काय घेऊन गेली नाही, मग ती कशी गेली शूटिंगला जायची, तर हा प्रश्न पोलिसांना पडला आणि मग पोलिसांनी त्या कारची तपासणी करायला सुरुवात केली. याच्यामध्ये धक्कादायक खुलासा आला, तो म्हणजे त्या गाडीचा दरवाजा उघडताच आतून अत्यंत तीव्र वास आला, म्हणजे काहीतरी गाडीमध्ये ब्लिचिंग पावडर वगैरे टाकल्याचं, मग गाडीमध्ये काहीतरी नक्की घडलेलं असावं असा संशय आला. आणि मग पोलिसांना असं जाणवलं की ती गाडी धुवून टाकलेली आहे, कारण दुर्गंधी दूर करण्यासाठी मग ब्लिचिंग पावडर टाकली. त्यामुळे पोलिसांनी मग त्या गाडीची तपासणी केली, गाडी आतमध्ये बघितलं तर आतमध्ये नायलॉनच्या दोरीचा बंडल होता आणि हीच दोरी होती ज्या दोरीनं त्या रायमाचा मृतदेह त्याच्या ते पोतं जे आहे ते बांधलेलं होतं. आता हा पोलिसांना पुरावा पुरेसा होता, मग पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली आणि ती गाडी फॉरेन्सिकला पाठवलेली आहे आणि त्यानंतर पती जो आहे त्यालाही ताब्यात घेतलं आणि त्याच्याबरोबर ती मग त्याच्याकडून माहिती घेतली आणि मग त्याचे काही मित्र होते त्यांनासुद्धा ताब्यात घेतलं आणि चौकशी करायला सुरुवात झाली. आता हा पती जो आहे तो वेगवेगळी उत्तरं देत होता, पोलिसांची दिशाभूल करत होता, पण पोलिसांना काही पुरावा मिळाला, त्यांनी त्याला खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर मग त्यानं सगळं कबूल केलं की मीच त्या बायकोची हत्या केली होती. आणि त्याच्यानंतर एका पतीनं, एक उद्योगपती पती आहे, त्यानं आपल्या बायकोची इतक्या निर्घुणपणे हत्या का केली होती हा प्रश्न समोर आलेला होता. तर 16 जानेवारी 2022 सकाळी 7 वाजता या नवरा बायकोचं भांडण झालं होतं. भांडण वाढलं, नवऱ्याला राग आला, रागाच्या भरामध्ये त्यानं तिला मारहाण केली, त्यानंतर तिचा गळा आवळला आणि तिचा खून केला. खून केल्यानंतर मग त्यानं आपत्याचा मित्र जो आहे SMY अब्दुल्ला फरहाद याला फोन केला आणि फोन करून त्याला घरी बोलवलं आणि घरी बोलवल्यानंतर त्या मित्राला सगळं सांगितलं आणि मग त्या मित्राच्या मदतीनं मृतदेहाची विल्हेवाट लावायला सुरुवात केली. त्यासाठी मग त्या मृतदेहाचे तुकडे केले, त्यानंतर ते गोणी आणली, ते गोणीमध्ये भरले आणि नायलॉनच्या दोरीनं ते दोरी तो गोणी जी आहे ती बंद केली. आता त्यानंतर आता शिलाई वगैरे झाल्यानंतर घरामध्ये नोकर होता, आता ह्यांनी सगळं आतल्या बाजूला केलं होतं, पण आता बॉडी घराच्या बाहेर न्यायची होती, बाहेरच्या बाजूला नोकर होता, आता करायचं काय. मग या मंडळींनी काय केलं, त्या नोकराला सांगितलं की तू काहीतरी आम्हाला खायला वगैरे घेऊन ये, असं काहीतरी नाश्ता वगैरेसाठी सांगितलं आणि तो गेला. तो गेल्यानंतर मग यांनी ती बॉडी गुपचूप बाहेर काढली आणि त्यानंतर तिची विल्हेवाट डिग्गीत टाकली आणि तिची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी म्हणजे त्या गोष्टीसाठी आता ते तयार झालेले होते. आणि नंतर नवऱ्यानं सगळ्यांना सांगितलं होतं की ती शूटिंगला वगैरे गेलेली होती. आता ही मंडळीनंतर ती बॉडी जी आहे ती बॉडी घेऊन दिवसाच घराच्या बाहेर पडलेली होती, पण
बॉडीचं डंप कुठं करायचं हा प्रश्न होता. आणि त्याच्यानंतर मग ते दिवसा डंप करू शकले नाहीत आणि परत घरी आले आणि ती गाडी तशीच लावली, त्याच्यात बॉडी होती. त्याच्यानंतर मग अंधार पडला, अंधार पडल्यानंतर रात्री 9 सुमारास पुन्हा त्यांनी ती बॉडीची गाडी होती ती गाडी घेऊन गेले आणि निर्जन स्थळी त्या ठिकाणी किराणीगंज या ठिकाणचं हजरत पूल आहे त्या बाजूला, पुलापासून साधारण 300 अंतरावरती झाडंझुडपं होती, त्या झाडाझुडपामध्ये ती गोणी फेकून दिली आणि अशा पद्धतीनं ती विल्हेवाट लावलेली होती. नंतर हे दोघंही घरी आले होते. आता नंतर शाखावतनं ती गाडी धुतली होती, त्याच्यात ब्लिचिंग पावडर वगैरे टाकलेली होती, दुर्गंधी येऊ नये याच्यासाठी सगळे प्लॅन त्यानं केलेले होते. आणि मग घरी आल्यानंतर बायकोला शोधायचं नाटक वगैरे त्यानं केलं आणि दुसऱ्या दिवशी स्वतः पोलिसामध्ये गेला, बायको गायब झाली अशा पद्धतीची तक्रार दिलेली होती. पण त्यानं एवढं सगळं नाटक का केलं होतं? तर हा जो शाखावत आहे तो पाठीमागच्या काही वर्षापासून डिप्रेशनमध्ये होता आणि त्याचा बायकोवरती संशय होता. म्हणजे आता कोरोनाची महामारी आली होती, त्या महामारीमध्ये एकतर सगळं बंद झालेलं होतं, रायमाचं शूटिंग थांबलेलं होतं आणि शाखावत जो आहे त्याचा व्यवसायसुद्धा बंद पडलेला होता, कमी झालेला होता आणि त्याच्यामुळे त्याला आर्थिक झळ सोसावी लागत होती एका बाजूला, त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता. दुसऱ्या बाजूला ते बायको जी आहे आता तिला काम जास्त काम करायला लागत होतं, एक्स्ट्रा काम करायला लागत होतं आणि त्याच्यामुळे मग बायकोच्यावरती बायकोकडून पैसा घ्यायला लागत होता आणि बायको रात्र घरी बाहेर असायचे आणि घरी येत नसायची, किंवा तिचं काम असायचं, शूटिंग असायचं, 2-3 शिफ्ट ती करायची आणि याच्यामुळे त्या बायकोवरती संशय यायला लागला होता. आणि संशय आल्यानंतर मग हा तिला मारहाण करायचा, तिला शिव्या द्यायचा, तिला बडबड करायचा आणि ती बायको जी आहे ती आपली गप सहन करत होती, 2 हे सगळं सहन करत होती. ती जरी प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी पण ती कोणाची तरी बायको होती, कोणाची तरी आई होती, तिचाही संसार होता आणि ती सगळं सहन करत होती, आपल्या बहिणीला आपल्या घरच्यांना ती सांगत होती. पण ती तिच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदी नव्हती आणि त्याच्यानंतर मग त्या नवऱ्याला तिचा इतका राग आला आणि त्यानं काही गोष्टी अशा घडल्या, काही प्रसंग असे घडले की त्यामुळे त्या पतीनं तिला ठार मारण्याची प्लॅनिंग केलेलं होतं आणि त्या पद्धतीनं त्यानं तिला मारून टाकलेलं होतं. तर अशा पद्धतीची एका प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या आणि त्या हत्येचा तपास पोलिसांनी काही दिवसांमध्येच केलेला होता. आता या प्रकरणामधून धडा काय मिळतो? तर आपण पाठीमागे अनेक वेळा बोललेलो आहोत की जर कोणाच्या मनामध्ये काही संशय आला तर तो संशय दूर करणं हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट की एखादी व्यक्ती ही कामावरती जाते किंवा एखादी व्यक्ती ही शूटिंगला जाते किंवा एखादी व्यक्ती काहीतरी कामासाठी बाहेर पडते, त्यावेळेस घरात असणाऱ्या माणसांनी तिला समजून घेतलं पाहिजे, तो पुरुष असेल स्त्री असेल. कारण बऱ्याच वेळा काय होते की कामावरती गेल्यानंतर ज्यावेळेस आपण एका ठिकाणी काम करतो त्यावेळेस त्या सहकारी जे असतात त्यांच्याबरोबरती आपल्याला अगदी असं मख्ख चेहऱ्याने जाऊन आणि असं चेहऱ्यावरती अमावश्या असल्यासारखं आणि किंवा मुळव्यात झाल्यासारखं थोबाड घेऊन चालत नाही, तर हसून खेळून काम करावं लागतं, तरच ते काम चांगलं होतं. मग ते अभिनय असेल, तुमचं ऑफिसचं काम असेल, कुठलंही काम असेल, तर सहकाऱ्यांबरोबर तुमचे संबंध हे चांगले मैत्रीपूर्ण असले पाहिजेत आणि असावेत. पण बऱ्याच वेळा काय होतं की अशा गोष्टींचं लोक गैरफायदा किंवा लोकांच्या मनात शंका निर्माण होते. तर कृपा करून आत्ताचा काळ जो आहे तो काळ हा अशा पद्धतीचा आहे की महिलांनासुद्धा कामासाठी बाहेर पडावं लागतंय, त्याच्यामुळे घरामध्ये जर समजा पती असेल किंवा बाकीची माणसं असतील त्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. खरं तर हा विषय फार मोठा आहे आणि त्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवू शकतो, त्याच्यावरती आपण नंतर बोलूया. पण आता ही जी घटना होती ती मी तुम्हाला सांगितली, त्याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.